नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत। पाहुण्या काही ठळक घडामोडी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल अँड मॅनेजमेंट। हौसा नवसा गौस विसरा, फक्त दीपक भाई हेच तुमचे तारणहार, खासदार राऊत यांचं प्रतिपादन। जनतेच्या रक्षणासाठी धावलं राजकारण, युवराज लखमराजांचा पुढाकार। आणि 75 वर्षांची मूर्तिकलेची परंपरा जोपासतायत उंबर्डे येथील कुलकर्णी कुटुंब। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल अँड मॅनेजमेंट। सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनिकार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। हौसे नवसे गौस विसरा, फक्त दीपक केसरकर हेच तुमचे तारणहार आहे, यापुढे फक्त दीपक केसरकर हेच तुमचे नेतृत्व आहे, असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला केले। पाहूया काय म्हणाले खासदार विनायक राऊत। नक्कीच ह्या संपूर्ण विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करण्याचं दायित्व हे दीपकभाई केसरकर यांच्यावरच आहे, इतर कोणावर असूच शकत नाही। कारण मागच्या 5 वर्षामध्ये, पूर्वीचं 5 वर्ष सांगत नाही, पण ह्या 5 वर्षामध्ये पालकमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडत असताना आपल्या मतदारसंघाचा नव्हे तर पूर्ण जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा ज्या पद्धतीने त्यांनी ध्यास घेतला आणि संपूर्ण जिल्हा हे आपलं कुटुंब आहे मानून त्यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या अनेक योजना ज्या राबवल्या आणि ऐतिहासिक योजना जी चांदा ते बांदा ही प्रथमच संयुक्त महाराष्ट्रामध्ये नव्हे तर अख्ख्या देशामध्ये निर्माण झालेली पहिली योजना, त्या योजनेचा शुभारंभ सुद्धा बांद्यापासून होतो आहे आणि चांद्यापर्यंत जातो आहे। त्या योजनेच्या अंतर्गत आज जे लाभार्थी जर पाहिले तर याच्यापूर्वी डरकाळ्या अनेकांनी फोडल्या, परंतु काम करणारे फक्त दीपकभाई केसरकरच होऊ शकले आणि म्हणून येत्या विधानसभेमध्ये सुद्धा या विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी दीपकभाई केसरकर यांच्यावरच ह्या मतदारसंघातील मतदार सोपवतील अशी मला खात्री आहे। बॅक टू बॅक 3 भूमिपूजन, यानंतर मित्रांच्या वतीने पूरग्रस्तांना मदत आणि शासनाचा निधी लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या दीपकभाईंचं जे कर्तृत्व आहे कसं कौतुक करणार आहात यानिमित्त? आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। स्वर्गीय माझ्या मच्छिंद्र कांबळी यांच्या नावाने उभं राहणारं नाट्यगृह कुडाळमध्ये, त्यानंतर ओरोसमध्ये उभं राहणारं आयुष हॉस्पिटल आणि या ठिकाणचं आजचं आहे स्वागत कमान आणि त्या अनुषंगाने ह्या गोरगरिबांना दीपक लाखी साहेबांच्या माध्यमातून जे धनादेशाचं वाटप करणं, हे कार्यक्रम केवळ डांगोरा पिटून नव्हे तर मनातून निर्माण झालेली जी आत्मीयता आहे, काम करण्याचा जो ध्यास असला पाहिजे त्याच्यातून ही कामं होत आहेत। केवळ घोषणाबाजी नव्हे तर प्रत्यक्ष अंमलबजावणी होते। दीपक भाई मेरे छोटे भाई हैं, वो जो बोलते मैं उनको नानी बोल सकता हूँ और फ्यूचर में भी बोलेंगे। मैं भगवान को प्रार्थना करूँगा मेरे को सामर्थ्य देवे और इनकी इच्छा पूरी करूँ। और मेरी इच्छा है इन्हों का जो लक्ष्य है तन मन से जो सिंधुदुर्ग का विकास का इनका प्लान है, मैंने आज तक किसी मिनिस्टर को ऐसा नहीं देखा है डेडिकेटेड होके इस सिंधुदुर्ग के लिए बहुत काम करना चाहते हैं, मेरे को भी प्रपोजल देते हैं। तो मैं समझता हूँ ये युति की सरकार के अंदर सिंधुदुर्ग बहुत आगे आएगा, मैं भगवान को यही प्रार्थना करता हूँ। 5 वर्षामध्ये सिंधुदुर्गमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या ही दुप्पट वाढलेली आहे, कुडाळमध्ये असलेल्या फॅक्टरींची संख्या दुप्पट वाढलेली आहे। एकेकाळी MIDC आजारी होती, आज MIDC वैभवशाली झालेली आहे। हे करण्यासाठी माझ्याकडे उद्योग असायला लागत नाही, माझ्याकडे गृहखातं आहे, गृहखात्याच्या माध्यमातून ही शांतता प्रस्थापित केली आहे आणि गेल्या 5 वर्षामध्ये एकाही माणसावर अन्याय केलेला नाही, माझ्याकडे असलेल्या अधिकारांचा कधीही दुरुपयोग केलेला नाही। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनिकार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस।
अस्नेय शिरशिंगे इथं भूस्खलनाने खचलेल्या डोंगरांची भूगर्भ शास्त्रज्ञांकडून सर्वेक्षण करण्यासाठी सावंतवाडी संस्थानचे युवराज श्रीमंत लक्कमराजे सावंत भोसले यांनी पुढाकार घेतलाय. भूगर्भ विभागाच्या तज्ज्ञांनी या धोकादायक डोंगराची पाहणी केली आहे. गोवा शासनाच्या भूगर्भ विभागाचे तज्ज्ञ प्राध्यापक पूर्णानंद सवयकर, प्राध्यापक अस्मिता हळदणकर यांनी अस्नेय शिरशिंगे इथं भूस्खलनाने खचलेल्या डोंगराची पाहणी केली. या दोन्ही ठिकाणी तज्ज्ञांनी सखोल सर्वेक्षण करून पाहणी केली. दोन्ही ठिकाणी घडलेल्या भूस्खलनाचे प्रकार भिन्न आहेत. शिरशिंगे येथे जमिनीच्या खाली उभी भेग केल्याने हा भाग संवेदनशील बनलाय. येथील लोकांचे पुनर्वसन करण्याऐवजी काही ठोस उपाययोजना करून हा परिसर सुरक्षित बनवला जाऊ शकतो. तर अस्नी येथील भूस्खलनाने केवळ रस्त्याला धोका निर्माण झालाय. या भूस्खलनाबाबत शासनाला अभिप्राय कळवणार असल्याचे या दोन्ही भूगर्भ विभागाच्या तज्ज्ञांनी सांगितले. हे सर्वेक्षण करण्यासाठी सावंतवाडी संस्थानचे युवराज श्रीमंत लक्कमराजे सावंत भोसले यांनी पुढाकार घेतलाय. यावेळी संस्थानचे राजे श्रीमंत खेम सावंत भोसले, अण्णा केसरकर यांचं ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. वारसा हक्काने मालमत्ता येते हे आपण नेहमीच ऐकतो, मात्र वारसा हक्काची कला जोपासणारे या जगात काही थोडकेच लोक असतात. त्यातील एक म्हणजे वैभववाडी तालुक्यातील उंबर्डे गावचे कुलकर्णी कुटुंबीय. वडिलोपार्जित चालत आलेला मूर्तिकलेचा वारसा या कुटुंबाने जपलाय. गेली 75 वर्ष मातीच्या मूर्त्या बनवून त्यांनी आपली कला अबाधित ठेवली आहे. त्यांच्या या मूर्तीशाळेचा आढावा घेतला आहे आमचे वैभववाडीचे प्रतिनिधी श्रीधर सांगखे यांनी. कलेचा वारसा जोपासणं तसं सोपं नाही, कारण आजच्या आधुनिक युगात मानवाला झटपट उत्पन्न हवे असते ते देखील कमी वेळेत, त्यामुळे कलेपासून दूर होऊ लागलाय. उंबर्डे पुतेश्वरवाडी येथील कुलकर्णी कुटुंब मात्र याला अपवाद आहे. या कुटुंबाने 75 वर्षांची मूर्तिकलेची परंपरा कायम राखली आहे. वडिलोपार्जित सुरू असलेली त्यांची ही परंपरा तिसरी पिढी सांभाळू लागली आहे. त्यांच्या मूर्तिकलेची कहाणी थोडी वेगळीच आहे. गावात प्राथमिक शिक्षक म्हणून आलेल्या मोसम गावच्या तावडे गुरुजींनी मूर्तिकलेचा पाया त्यांच्या घरी रोवला. देश स्वतंत्र होण्याच्या पूर्वी म्हणजे 1945 पासून त्यांनी गणेश मूर्ती शाळा सुरू केली. तावडे गुरुजींकडून कलेचे धडे घेतल्यानंतर जगन्नाथ कुलकर्णी यांनी काही वर्षे ही मूर्ती शाळा सांभाळली. वडिलांसोबत काम करताना संतोष कुलकर्णी यांनी ही कला अवगत केली. वयाच्या 15व्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा ब्रश हाती घेतले, ते अद्याप पर्यंत कायम आहे. 1985 सालीपासून तिथे शाळा ही चालू झाली. मोसमचे तावडे सह गुरुजी इथे राहायला आले आमच्या इथे, त्यांनी इथे शाळा चालू केली. त्यांच्या हाताखाली आमचे वडील शिकायला होते. शिकून ते मोसमचे तावडे आपल्या गावी गेले. गावी गेल्यानंतर आमच्या वडिलांनीच शाळा चालू केली. ती जवळ 2-4 नंतर ते मुंबईला गेले. मुंबईला गेल्यावर सुलत्याने 2 वर्ष चालू केली. त्यानंतर ते मुंबईहून वडील गावी आले. गावी आल्यावर त्यांनीच परत ती शाळा चालू केली. ती शाळा बरेच वर्ष चालू होती. त्यांच्या हाताखाली मी परत शिकायला लागलो. नंतर ते वडील एक्सपायर्ड झाल्यावर नंतर मी तीच शाळा पुढे चालू केली. त्यानंतर या सगळ्या मूर्त्या मी शाडूच्याच बनवतो. त्या मूर्त्या 3.5 फूट, 2 फूट अशा 1.5 फूट अशा मूर्त्या सगळ्या इथे बस. त्यानंतर त्या मूर्त्या कोळपे, भुईबावडा, कुंभारवाडी, कुसूर अशा सगळीकडे पोचवल्या जातात. गेली 30 वर्षे ते मातीच्या मूर्ती घडवीत आहेत. सध्या चित्रशाळेत 100 गणपती बनवले जातात. दरवर्षी त्यांच्याकडे मागणी वाढत आहे. पंचकृषीतील गणेश भक्त त्यांच्याकडून मूर्त्या घेऊन जातात. विशेष म्हणजे त्यांच्याकडे असलेल्या सर्व मूर्त्या ह्या मातीच्या आहेत. कला जोपासत त्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिलाय. त्यांच्या चित्रशाळेत मूर्ती घडवण्यास जून महिन्यापासून प्रारंभ होतो. वाडीतील सहकाऱ्यांसोबत घरची मंडळी कुलकर्णी यांना या कामात मदत करते.
त्यांचा नववीत शिकणारा मुलगा अनिकेत आता रंगकामाचे बरेचसे काम स्वतः करतो. तसेच पत्नी देखील त्यांना हातभार लावते. माफक दर व सुंदर कलाकृती यामुळे कुलकर्णी कुटुंबाची गणेश चित्रशाळा सर्वत्र प्रसिद्ध झाली आहे. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनिकार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. पर्यावरणाला बाधा उद्भवत असल्याने आता जनतेतूनच प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींची मागणी कमी होताना दिसत आहे. मूर्तीकार गणेश मूर्ती पेंटवरून आणत होते, पण आज मात्र पेंटवरूनच शाडू मातीच्या गणेश मूर्तींना मागणी आली आहे. पुढील वर्षी देवगड मोंड येथील प्रदीप कोळंडे यांच्या गणेश चित्रशाळेतून बाप्पा पेणला जाणार आहेत. बाप्पांच्या या प्रवासाचे कुतूहल सर्वांनाच लागलंय. पाहूयात सिंधुदुर्ग लाईव्हचा स्पेशल रिपोर्ट. आता सार्वजनिक मूर्त्या आमच्या मोठ्या बाहेर जाणार लगबगीने आम्ही तयार करून आज 4 दिवस रेडी आहेत. तसेच आजपर्यंत आम्हाला लाईटीने चांगली साथ दिली म्हणून आमचं काम झालं. तसंच यावेळी पावसाचा थोडा फटका बसला. पाऊस अति झाल्यामुळं काही वेळा आम्हाला एवढा त्रास झाला की जास्त पाऊस झाल्यामुळं काही वेळा मूर्त्यांवर आधी फंगस पकडलं, त्यामुळे आम्हाला डबल काम करावं लागलं. परत साफ करून एअर क्लीन म्हणजे हवा मारून असं करावं लागलं. तसंच बाकी आता सर्व व्यवस्थित आहे, चाललं आहे. तसं आता पूर्णपणे लोकांच्या आता गेल्या वर्षीपेक्षा आता थोडा थोडा कल प्लॅस्टरचा कमी होत चाललं आहे. लोकांना आता शहरातनं आम्हाला ऑर्डर येतात ते शाडू मातीच्याच आहे. आज आम्हाला आता आम्ही पेनवरनं आणत होतो, जवळजवळ 200-300 गणपती आम्ही पेनवरनं आणत होतो, पण आता पेनवरनं आम्हाला ऑर्डर आलेली आहे शाडू मातीची. आज माझ्याकडे जवळजवळ 1000 मूर्त्यांची आज ऑर्डर आम्हाला आलेली आहे. ते साधारण आम्ही आता हे काम झालं काय 10 इंच आणि 12 इंचाची दोन साईजमध्ये पेनला पाठवणार आणि पेनचा लोबो तिथे लागणार, पेनचे गणपती म्हणून तो बाहेर जाणार आहेत गणपती. म्हणजे इथून शाडू मातीच्या पाठवणार, शाडू मातीच्या मूर्त्या बनवून पेनला जाणार आणि पेनमध्ये त्या बाहेर जाणार. म्हणजे त्या त्यांच्या लेबल माल करू शकत नाही म्हणून ते मला यावेळी ऑर्डर दिली त्या पार्टीने. आज अशी परिस्थिती आहे की मी पण आम्ही स्वतः मूर्तीकार, आज आम्ही पारंपरिक मूर्तीकार म्हणून आम्ही आहोत. आज माझी 5वी पिढी आहे. आज आम्ही आमच्या पिढीत पिढीत प्रत्येकाला घडवत गेलो. तर आज मार्केटमध्ये अशी पोझिशन आहे की बाहेरनं प्लॅस्टरच्या आणतात, ज्याला काय कलेचा गंध नाही तो रंग पासतो, ते डायमंड चढवतात, मॉडिफिकेशन करतात आणि लोकांना ते सुबक वाटतात. त्यामुळं कला ही पारंपरिक जी कला आहे मातीची, आज आमचे 5व्या पिढीपर्यंत आज आम्ही हाती काम करतो मातीत. तर आज ते आज अशी परिस्थिती आहे की ते प्लॅस्टरच्या मूर्त्यांमुळे आम्हाला पण मागे जावं लागलं, त्यांच्याबरोबर तो जमजमीत चमचमीत असं द्यावं लागलं. कारण काय मार्केटमध्ये पण मी स्वतः त्या विरोधात आहे. मी पण एक पत्रकार आहे, पण माझं पण हे मत मी संघटनेनं आमच्या सर्व पेंटरांना एकत्र करून त्यांना पण हेच सांगतो की आपण संघटित होऊन प्लॅस्टर 100% आपणच मूर्त्या आणायच्या ना. तर ते काही जण त्याच्यात काजूबुजू करतात, काकू चाललाय. तर ह्यावेळी पण आम्ही प्रत्येक वेळी हेच सांगितलंय की तुम्ही 100% आपणच आणायचे नाही, तुम्ही मातीचे करा. मातीचा आपण रेट ठरवूया तालुक्यामध्ये संघटने आपल्या संघटनेच्या वतीने आणि आपण हे करूया. म्हणजे काय होईल, आज ना उद्या ही कला संपूर्ण लोप, उद्या जर प्लॅस्टर बंद झालं, गव्हर्नमेंटने काहीतरी बंदी केली समजा नाही करायचं, मग बरेच पेंटरांना उपासमार करावा लागेल. कारण ते पूर्ण परिपक्व तयार मूर्तीकार नाही. आज जरी 100 असले तर त्यातले 70 मूर्तीकार हे बाहेरनं जरा जरा असं हे सगळं रेडीमेड आणून शिकणार आहेत. पण जे 30 पारंपरिक मूर्तीकार आहेत तेच याच्यामध्ये टेक धरू शकतात जे पिढ्यानपिढ्या पुढे. आज माझे 2 मुलगे आहेत. मला एक मुलगा माझा छोटा 4वीला आहे, मी त्याला मातीकाम करतो, मातीकाम शिकवतो आहे. आज तो पूर्णपणे त्या मातीकामात तयार झालेला आहे. 4वीमध्ये असून पण तो एवढा आज स्वतः हाती गणपती बनवतो पूर्णपणे. तसाच आता माझा मोठा मुलगा त्याला पण या क्षेत्रात आणतो आहे.
तो आता जे जे स्कूल ऑफ आर्टला ऍडमिशन घेतलाय त्याने, तो पण आर्टिस्ट सुपर आहे, त्याचे डोळ्याची आखणी सुंदर आहे, त्याला पण हे सांगितलं आपली त्याचं एवढं आमचं असं आहे की ही मूर्ती नॅचरॅलिटी जास्तीत जास्त त्याच्यात नैसर्गिकपणा आणायचा, त्याचा भाव, त्यांचे डोळे, त्यांचा रंग नैसर्ग, आता हे सगळे माझे इको फ्रेंडली कलर आहेत, कुठचाही त्याच्यात ऑइल कलर नाही आहे, एकही कलर नाही, सगळे पावडर कोटेड कलर आहे. मग तो पण माझा मुलगा सजेशन देतो की पप्पा नॅचरॅलिटी आणायची, रियालिटी आणायची गणपती. आज परिस्थिती अशी आहे की आमचं काम पण लोकांना आवडतं हे आहे. आज आम्हाला येणारे गिराय खूप आहे, पण आम्हाला थांबावं लागतं, बरं नाही मला एवढे ऑर्डर आहेत तेवढ्याच मी करणार, कारण त्याच्यावर आम्ही कॉन्सन्ट्रेशन करतो जास्तीत जास्त, जास्तीत जास्त नैसर्गिकपणा देतो, उगा जगमगाचा काय उपयोग नाही. आज माझा मोठा मुलगा पण त्यामध्ये हुशार आहे, आणि दोन्ही मुलं माझी अगदी पुढची पिढी सहावी पिढी चालवणार, आणि अतिसुंदर. कुठून कुठून मागण्या आहेत आणि सार्वजनिक गणपती आहेत किती आहेत? आता एक घरा माझ्याकडे मोठ्या मोठ्या आहेत, ते जवळजवळ 5.5-6 फुटापर्यंत आहे, ते साधारण इथे इथले सर्व मंडळ माझ्याकडे आहेत. त्यात करून आता कणकवलीतनं माझ्याकडे 2-3 मूर्त्या आत्ता आल्या, राजापुरातनं आलेल्या 7 फुटाच्या ऑर्डर, पण जागे अभावी मी त्या ऑर्डर घेतल्या नाही. आणि साधारण वानेगुडे, कुणकेश्वर, कासवन, मिठबाव ह्या साईडला माझ्या मूर्त्या जातात. जास्त करून ज्या जेवढ्या मूर्त्या आहेत त्या माझ्या सगळ्या बाहेर जाणारच आहेत, आणि बाहेरच्या ऑर्डरी पण येतात, पण जागे अभावी आम्ही ते ऑर्डरी आता स्वीकारत नाही. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल, आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क, तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. कणकवली पंचायत समितीच्या वतीने कणकवली तालुका उमेद अभियाना अंतर्गत बचत गटांच्या उत्पादित मालासाठी खास गावठी आठवडा बाजाराचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते या विशेष गावठी आठवडा बाजाराचं उद्घाटन करण्यात आलं. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास गणेश भक्त आणि चाकरमान्यांना गावठी उत्पादने आणि गणेशोत्सव सजावटीचे साहित्य उपलब्ध व्हावे या हेतूने कणकवली पंचायत समितीच्या वतीनं उमेद अंतर्गत खास गावठी आठवडा बाजार भरवण्यात आला होता. जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी फीत कापून, तर नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी श्रीफळ वाढून गावठी आठवडा बाजाराचं उद्घाटन केलंय. या पंचायत समितीच्या आवारामध्ये साधारण 1-1.5 वर्षापूर्वी साधारण 1 गावठी आठवडा बाजार चांगला झाला, जो शुक्रवारी गावठी आठवडा बाजार या ठिकाणी भरवला जातो, त्यालाही चांगला प्रतिसाद आहे. या तालुक्याच्या सभापती सभागृहती अटिव मॅडम आणि त्यांच्या सर्वसहकार्याने आज गणपतीच्या निमित्ताने या ठिकाणी असलेल्या बचत गटानं एकत्रित आण यांनी तयार केलेला माल या ठिकाणी ग्राहकांना मिळावा, त्यांनाही 4 पैसे असलेल्या बचत गटाच्या असलेल्या स्टॉलच्या माध्यमातून त्यांनी मिळावं, आणि गणपतीला ज्या ज्या गोष्टीच्या लोकांना गरज आहे, मुंबईवरून येणारे कातरमाने आजपासून यायला सुरुवात झाली आहे, आज असेल उद्या जास्तीत जास्त येतील, आणि निश्चितच या ठिकाणी गणपतीसाठी ज्या ज्या काही गोष्टीची गरज गणपतीच्या याच्यासाठी लागते त्याची त्यांनी या ठिकाणी बचत गटांना मार्केट योजनेचं काम केलं आहे. मुळात ही आज असलेले आठवडा बाजार असेल, बचत गटातल्या महिलांनी केलेल्या असलेल्या वस्तूंना चांगला बाजारपेठ मिळून देणं, त्यातनं त्यांना आर्थिक उन्नती होणं यासाठी त्यांच्या उपक्रमाला मी जिल्हा बँकेच्या वतीने धन्यवाद. जिल्हा परिषद बांधकाम आवारात भरवलेल्या या गावठी बाजारात 20+ स्टॉल सहभागी झाले होते. चकली, करंजीपासून विविध खाद्यपदार्थ आणि गणेशोत्सवात मंडपी सजावटीसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध करून देण्यात आलं होतं. यावेळी पंचायत समिती सभापती सुजाता हळदिवे, उपसभापती सुचिता दळवी, गटविकास अधिकारी मनोज भोसले, बालविकास प्रकल्प अधिकारी अमोल पाटील, पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री, प्रकाश पारकर, उमेद अभियान तालुका समन्वयक शिवाजी खरात यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
उम्मेद अंतर्गत तसेच पंचायत समिति कणकवली लोणीच्या संयुक्त विद्यमाने आज रोजी 31/8/2019 रोजी आपल्या बांधकाम विभागाच्या आवारामध्ये सर्व बचत गटात जे कणकवलीमध्ये जे गावठी बाजार उपलब्ध करून दिलेले आहे त्या गावठी बाजारामध्ये आपल्या उमेद अभियानातील सर्व बचत गटांना एक व्यासपीठ निर्माण करून दिलेलं आहे. व्यासपीठामध्ये सर्वांना गणपतीला जे येणारे भाविक आहेत जे मुंबईवरून येणारे जे भाविक आहेत त्यांना त्याचा लाभ व्हावा आणि तसेच ज्या आपल्या बचत गटामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवले जातात त्याचा विक्री व्हावा त्या उद्देशाने आज इथं आपण बाजार भरवलेला आहे. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. गणरायाच्या आगमनासाठी सर्वांची धावपळ सुरू आहे. गणरायाच्या माटीला बनवण्यासाठी लागणाऱ्या विविध वस्तूंनी बाजारपेठ फुलली आहे. यामध्ये लाल भाजीच्या मुळांपासून ते अगदी उतरलेल्या नारळांपर्यंत सर्वच वस्तू उपलब्ध आहेत. गणपती देवा तूच मला हवा, तुझ्यासारखं भावर वाटतय मला, हो वाटतय मला. एक वर्षानुपाहुणा आईला, आईला गणपती माझ्या घराला. एक वर्षानुपाहुणा आईला, आईला गणपती माझ्या घराला. या वर्षी मात्र या वस्तूंचे भाव वाढलेले आहेत. अति पावसामुळे रानभाज्या कमी प्रमाणात आलेल्या आहेत, मात्र या भाज्यांचे दर वाढलेलेच आहेत. मात्र असे असले तरी भाविक या वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणात करतायत. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. कोकणात आलेल्या पूरस्थितीला मानवी हस्तक्षेप जबाबदार आहे. डॉक्टर माधव गाडगे अहवाल नाकारल्याचे परिणाम केरळमधील नागरिकांना कळून चुकले. त्यामुळे कोकणातील निसर्ग संपदा वाढवण्यासाठी डॉक्टर माधव गाडगे अहवाल महत्वाचा असल्याचं मत डॉक्टर वैशाली पाटील यांनी व्यक्त केलंय. पाहुयात काय म्हणाल्या वैशाली पाटील. गेल्या वर्षी केरळमध्ये अतिवृष्टी झाली आणि लाखो करोडो लोकांचं नुकसान झालं, अनेक जीव गेले. त्याच्या आदल्या वर्षी सुद्धा महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली आणि ह्या वर्षी सुद्धा झाली आणि गेल्या 10 वर्षापासून हे सातत्याने होत आहे. म्हणजे अनिश्चिततेचं वातावरण आहे. वातावरणात हवामानात काय होईल काही सांगता येत नाही. श्रावण महिन्यामध्ये पूर येतोय, अतिवृष्टी होतीये, लँडस्लाइड्स होत आहे, हजारो लोकांच्या उपजीविकेवर त्याचा परिणाम होतो आहे. आणि याबद्दल मग आम्ही चर्चा करतो ती आता यांना नुकसान भरपाई काय मिळणार. समाजाने सुद्धा आज बकरी ईदच्या निमित्ताने सगळ्या
याच्याविषयी डिबेट झाले, याच्यावर पुन्हा समिती नेमली गेली आणि ह्यावर पुनर्विचार व्हायला तिथल्या प्रसारमाध्यमांनी सुरुवात केली आणि लोकांनी पण त्याच्यामध्ये सुरुवात केली आणि तज्ज्ञ मंडळींनी त्यांचा सहभाग त्याच्यामध्ये दर्शवला. ह्या निमित्ताने मी कोकणातील जनतेला, विशिष्ट सिंधुदुर्गच्या जनतेला आवाहन करते, पश्चिम घाट वाचवण्याच्या मोहिमेमध्ये आपण सगळ्यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि आपली बांधिलकी आहे आणि या बांधिलकीमुळंच आम्ही आजच्या या राष्ट्रीय आपत्तीचा, या पुराचा, या अतिवृष्टीचा विचार आम्ही पर्यावरणाच्या धोरणांशी संबंधित करून वेस्टर्न घाटसाठी एक वेगळं धोरणच नाही, एक वेगळी पॉलिसीच नाही, तर एक वेगळी अथॉरिटी असली पाहिजे जेणेकरून सगळं काही पर्यावरणाशी संबंधित जे आहे आणि पर्यावरणाचा ज्या उपजीविकांशी संबंध येतो आणि जनजीवन माणसाच्या, सर्वसामान्य माणसाच्या जीवनाशी ज्याचा संबंध येतो, त्या सगळ्यांचा एकत्रितपणे विचार करण्यासाठी एक अथॉरिटी झाली पाहिजे. ही मागणीच्या जोरावर हा विचार पुढे येणं गरजेचं. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल अँड मॅनेजमेंट. विसरा फक्त दीपक भाई हेच तुमचे तारणहार. खासदार राऊत यांचं प्रतिपादन. जनतेच्या रक्षणासाठी धावलं राजघराणं. युवराज लखमराजांचा पुढाकार. आणि 75 वर्षांची मूर्तिकलेची परंपरा जोपासतायत उंबर्डे येथील कुलकर्णी कुटुंब. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल अँड मॅनेजमेंट. आता इथेच थांबूया. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज सिंधुदुर्गला. नमस्कार.